काही वर्षांपासून शेतीतून जास्त उत्पन्न घेण्यासाठी रासायनिक खतांचा तसेच पाण्याचा जास्त प्रमाणात वापर होऊ लागला आहे. यामुळे शेत जमिनीची सुपीकता कमी होऊन उत्पादन क्षमता कमी झाली आहे. या जास्त उत्पन्न घेण्याच्या मोहात आपण जमिनीचे आरोग्य खराब करीत आहोत हेच आपल्या लक्षात येत नाही. जमिनीची सुपीकता व उत्पादकता या दोन्ही बाबी पीक उत्पादन वाढीसाठी उपयुक्त ठरतात. शेत जमिनीचे हे आरोग्य टिकून ठेवण्यासाठी वेळच्या वेळी आपल्या शेतातील मातीचं परीक्षण करून घेणं हिताचं ठरतं. माती परीक्षण अहवालावरून जमिनीचा कस, सेंद्रिय कार्बाचे प्रमाण यासोबतच जमीन आम्लधर्मी, क्षारयुक्त किंवा चोपण आहे याचे निदान करता येते. एकंदरीत माती परीक्षणावरून जमिनीची सुपीकता, उत्पादकता आणि आरोग्य समजते. पिकाच्या वाढीसाठी आवश्यक असलेल्या अन्नद्रव्यांचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा कमी दिल्यास पिके चांगली येत नाहीत. अन्नद्रव्य प्रमाणापेक्षा जास्त दिल्यास सुपीकतेवर परिणाम होतो आणि त्याचे दुष्परिणाम पिकांच्या वाढीवर दिसून येतात व खर्चही वाढतो. जमिनीत अन्नद्रव्यांचे प्रमाण किती आहे व त्यावरून कोणते खत वापरावे, किती खत वापरावे, कोणते पीक घ्यावे ही माहिती आपल्याला माती परीक्षण केल्याने समजते. या माती परीक्षणासाठी शेतातून माती नमुना कसा घ्यावा याविषयी आपण जाणून घेऊयात. शेतातील मातीचा नमुना योग्य पद्धतीने घेणे ही माती परीक्षण कार्यक्रमात सर्वात महत्वाची बाब आहे. नुकतेच खत टाकलेल्या जमिनी, खोलगट भाग, पाणथळ जागा, झाडाखालील जमीन, बांधावरील जागा, शेणखताच्या ढिगाऱ्याखालील जागा, शेतातील बांधकामाजवळचा परिसर, कंपोस्ट खतांच्या जवळपासची जागा अशा ठिकाणाहून मातीचा नमुना घेऊ नये. माती परीक्षणासाठी शेतातील माती नमुना गोळा करताना कोरडवाहू जमीन असेल तर 10 हेक्टरसाठी एक नमुना गोळा केला पाहिजे. तसेच जर बागायती क्षेत्र असेल तर 2.5 हेक्टरमधून एक मातीचा नमुना घेतला पाहिजे. शेतातील माती नमुना गोळा करताना तो शेतातील 5 ठिकाणाहून गोळा करावा. शेताच्या 4ही बाजूकडील कोपरे व शेताचा मध्यभाग येथून मातीचा नमुना गोळा करावा. वर्षभरात माती नमुने कधीही काढता येतात. तथापि पाऊस झाल्यावर, पाणी दिल्यानंतर, वाफसा नसताना आणि खते घातल्यानंतर लगेच नमुने काढू नयेत. जमिनीत पीक घेण्याच्या हंगामापूर्वी नमुने घेणे अधिक योग्य आहे. भात, रागी, भुईमूग, बाजरी, सोयाबीन या पिकांसाठी 15 सेंटीमीटर खोलीचा खड्डा घ्यावा. तसेच कापूस, ऊस, मका, ज्वारी या पिकांसाठी 25 सेंटीमीटर खोलीचा खड्डा घ्यावा. फळबागांसाठी एकाच ठिकाणी 30 सेंटीमीटर खोलीवरून, 60 सेंटीमीटर खोलीवरून व 90 सेंटीमीटर खोलीवरून मातीचा नमुना घ्यावा. मातीचा नमुना घेण्यासाठी निवडलेल्या जागेवर खड्डा करून तो व्यवस्थित मोकळा करावा. मातीचा नमुना घेण्यासाठी आपल्याला कमीत कमी 15 सेंटीमीटरचा खड्डा घ्यावा लागतो. तर आता आपण हा घेतलेला खड्डा आहे तो किती सेंटीमीटरचा आहे हे आपण एकदा बघूया. तर आता हा जो घेतलेला खड्डा आहे तर याची खोली 15 सेंटीमीटर आहे. तर आता आपण या खड्ड्यातून मातीचा नमुना घेऊ शकतो. जमिनीतून माती नमुना घेताना काडी कचरा, गवत, पिकांची धसकटे व मुळे काढून टाकावी. खड्ड्याच्या सर्व बाजूने सारख्या जाडीची माती वरपासून खालपर्यंत तासावी. ती स्वच्छ घमेल्यात गोळा करून ठेवावी. शेतातून 5 ठिकाणावरून गोळा केलेली माती चांगली एकत्र मिसळावी. तिचे सारखे 4 भाग वेगळे करावेत. समोरासमोरचे 2 भाग वगळून उरलेले 2 भाग एकत्र पुन्हा मिसळून त्याचे 4 भाग करावेत आणि पुन्हा समोरासमोरचे 2 भाग वगळावेत. अशा पद्धतीने शेवटी 1/2 किलो माती शिल्लक उरेपर्यंत असे करावे. नंतर ही माती एका प्लास्टिक अथवा कापडी पिशवीत भरून त्यावर दिनांक, आपले नाव, पत्ता, सर्वे नंबर टाकून तो जवळच्या माती परीक्षण प्रयोगशाळेत परीक्षणासाठी द्यावा. जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी उपाय.
जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचे तसेच मुख्य व सूक्ष्म अन्नद्रव्यांचे प्रमाण कमी असल्यास सेंद्रिय पदार्थांचा भरपूर पुरवठा करावा, तसेच जीवामृत स्लरी पिकांना पाण्याबरोबर जमिनीलगत द्यावीत. जमिनीमध्ये नत्राचे प्रमाण कमी असल्यास व हवेतील नत्र जमिनीमध्ये स्थिर करण्यासाठी बीज प्रक्रियेमध्ये नत्र स्थिर करणारी जीवाणू संवर्धन वापरावीत. जमिनीमध्ये स्फुरदाचे प्रमाण वाढवण्यासाठी व पिकांना सहजरित्या उपलब्ध करण्यासाठी फॉस्फेट सोल्युबिलायझिंग बॅक्टेरिया यांचा वापर करावा. जमिनीची सुपीकता टिकवून कमीत कमी खर्चामध्ये भरघोस उत्पादन घेण्यासाठी नत्र, स्फुरद, पालाशाची मात्रा मातीच्या परीक्षण अहवालानुसार पिकांच्या वाढीच्या योग्य अवस्थेत द्यावीत. नत्रयुक्त खतांचा कार्यक्षम वापर करण्यासाठी नत्रयुक्त खतांची मात्रा एकाच वेळी पिकास न देता हप्त्या हप्त्याने पिकाच्या वाढीच्या अवस्थेत खताची मात्रा द्यावी. स्फुरदयुक्त खतांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी स्फुरदयुक्त खते सेंद्रिय खतात मिसळून द्यावी. स्फुरद व पालाशयुक्त खतांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी स्फुरदयुक्त व पालाशयुक्त खते पेरणीच्या वेळी द्यावी. क्षारपट व चोपण जमीन सुधारण्यासाठी तसेच त्यांची उत्पादकता वाढविण्यासाठी आणि अशा जमिनीमध्ये पिकांचे अधिक उत्पादन घेण्यासाठी हिरवळीच्या खतांचा वापर अवश्य करावा. गांडूळ खताची निर्मिती करून त्याचा जमिनीतील वापर करावा. जास्तीत जास्त सेंद्रिय पदार्थ जमिनीत कुजवण्याचा प्रयत्न करावा. जीवामृताचा जमिनीतून वापर करावा. पाणी व्यवस्थापन योग्य पद्धतीने करावे. पिकांची फेरपालट करावी. आपण ज्या शेतीतून पिढ्यानपिढ्या उत्पादन घेत आहोत त्या शेतीचं आरोग्य जपणं हेही आपलं कर्तव्य आहे. सुदृढ माता सुदृढ बाळ याप्रमाणेच सुपीक जमीन भरपूर उत्पादन. जर या काळ्या आईला दीर्घायुष्य ठेवायचं असेल तर या अत्यंत महत्त्वाच्या अशा माती परीक्षणाकडे आपलं दुर्लक्ष करून चालणार नाही.